नमस्कार. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ही शाळा 32 वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे. ह्याची मुहूर्तमेढ सौ अलका आपटे यांनी केलेली आहे. त्या या शाळेच्या फाउंडर मेंबर असून या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे आपण सर्व सण उत्सव साजरे करून शिवाय मुलांना इंग्रजी माध्यमाची एक चांगली शाळा मिळावी असा हा संस्थेचा प्रकल्प होता आणि त्यानुसार ही शाळा सुरू झाली. त्या दिवसापासून आज सगळ्यात शाळेने छान अशी उंची गाठलेली आहे ज्यामध्ये मुलांना सण उत्सव तर साजरे करायला मिळतातच पण शिवाय त्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळतं हे या शाळेचं ध्येय आहे. आज आम्ही या शाळेमध्ये मुलांच्या वागण्यामध्ये त्यांनी त्यांच्या अभ्यासावर आम्ही लक्ष केंद्रित करतो. त्यासाठी आम्ही मुलांना वेगवेगळ्या गोष्टींमधनं त्यांना आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. त्यांची एनर्जी छान उपयोगात यावी ह्या दृष्टीने आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळे खेळ पण आता सुरू करणार आहोत ज्यामध्ये सकाळी शाळेत आले की मुलं वेगवेगळे खेळ खेळतील आणि मग ते वर्गात जातील जेणेकरून त्यांची शक्ती आणि त्यांना त्यांची आवड निर्माण होईल. प्राथमिक शाळेमध्ये मुलांना आवड शाळेची निर्माण होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आम्ही हा प्रयोग सुरू करणार आहोत लवकरच. तसं तर मुलं खेळत असतातच पण एक चार खेळांवर आम्ही लक्ष केंद्रित करणार असून जेणेकरून त्यांना त्याची आवड निर्माण होईल हे आमचं ध्येय असणार आहे. तसंच हस्ताक्षरावर लक्ष केंद्रित करण्याकरता किंवा मुलांनी छान हस्ताक्षर काढावं ह्यासाठी आम्ही त्यांना एक आयकार्ड दिलेला आहे आणि त्या आयकार्डमध्ये मागच्या साईडला त्यांनी अक्षर चांगलं वर्षभर चांगलं काढल्यावर त्यांना त्याच्यावर एक स्माइली फेस मिळणार आहे ज्याची मुलं आतुरतेने वाट बघतायत. तर हा प्रकल्प आमचा आत्ता वर्षभरासाठी आम्ही चालू ठेवलेला आहे जेणेकरून मुलांचं हस्ताक्षर छान राहील, मुलं वह्या पूर्ण करतील ह्याच्यावर आम्ही त्यासाठी हा प्रकल्प आम्ही हाती घेतलेला आहे. तसंच त्यांना त्यांची वागणूक चांगली असावी, एकमेकांना मारहाण करू नये किंवा एकमेकांना ढकलाढकली करू नये ह्यासाठी पण प्रत्येक वर्गामध्ये मी स्वतः मुख्याध्यापिका वर्गावर्गातून जाते. त्यांना एक चार्ट वर्गामध्ये आम्ही केलेला आहे आणि फक्त शिक्षकांना मी एक चार प्रश्न विचारते की मुलांची वर्तणूक कशी आहे, वह्या पूर्ण करतात का, असे तीन चार प्रश्न साधे मी शिक्षकांना विचारते आणि शिक्षक सर म्हणाले की हो मिस की आमची ही मुलं सगळं हे करतायत तर त्यांना एक छान स्टार असा आम्ही त्या ह्याच्यावर देतो, मी देते त्यांच्या चार्टवर देते आणि तो स्टार मिळवण्याकरता मुलं धडपड करतात आणि प्रत्येकाची वागणूक ही छानच झालेली आहे. हा एक प्रकल्प आम्ही यावर्षी हाती घेतलेला आहे. तसंच एकमेकांबद्दल मुलांनी एकमेकांशी शेअरिंग करावं, विचार प्रकट करावेत यासाठी आम्ही एक शेअरिंग पिरियडसुद्धा सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक विषय घेतो आणि त्याच्यावर शिक्षक बोलतात, मुलं मग त्याच्यावर चर्चा करतात. छोटी मुलं असली तरी त्यांच्या मनामध्ये जे आहे ते त्याच्यामध्ये सादर करतात किंवा बोलतात. ह्यांनी त्यांना बोलण्याची संधी मिळते, स्टेजवर येण्याची संधी मिळते, कधीकधी त्यांना माईकवर बोलण्याची संधी मिळते. त्याच्यातनं त्यांचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे. तसंच वर्गामध्ये आम्ही ॲम्प्लिफायर प्रोव्हाइड केलेले आहेत वर्गांमध्ये, प्रत्येक वर्गामध्ये. आणि ह्या शेअरिंग पिरियड व्यतिरिक्त जे कॉन्व्हर्सेशन त्यांचे पिरियड असतात त्यावेळेला प्रत्येक मुलाला माईकवर बोलण्याची संधी मिळते. आणि आता असं आढळून आलेलं आहे की ह्या 3-4 महिन्यामध्ये जी मुलं पूर्वी बोलतही नसत ती आता माईकसाठी मुलं पुढे येऊन बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. छोटी छोटी वाक्य का असेना, 4 वाक्य का असेना, पण ते माईकवर बोलण्याकरता त्यांची धडपड सुरू झालेली आहे. आता एवढं करून सुद्धा कधी कधी काही मुलं शैक्षणिकमध्ये मागे पडतात किंवा वागणुकीमध्ये त्यांचे काही घराच्या आजूबाजूला वातावरणामुळे जरा वागणुकीत हे बदल असतो. तर अशा मुलांसाठी आम्ही खास एक वेगळा असा ह्या पालकांची एक मीटिंग घेतलेली आहे आणि त्या पालकांबरोबर आम्ही काउन्सिलिंग सेशन सुरू केलेले आहेत. शिवाय ह्या मुलांवर आम्ही बालकांचं काउन्सिलिंग आता मागच्याच आठवड्यात झालेलं आहे. आता आम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल मुलांचं काउन्सिलिंग आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्या मुलांमध्ये काय प्रॉब्लेम आहे, मग तो वागणुकीमध्ये असेल किंवा शैक्षणिक तो मागे पडत असेल, लिखाणामध्ये मागे पडत असेल, तर तो का मागे पडतो, का त्याच्या मोटर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत किंवा मोटर
हालचाली आहेत त्या प्रगत झालेल्या नाहीयेत किंवा त्याला कंटाळा आहे किंवा त्याला आवडच नाहीये, काम मागे पडतो हे शोधून काढतोय आणि मग वैयक्तिक त्या प्रत्येक मुलावर आम्ही काम करणार आहोत. आणि आत्ता आमचा प्रकल्प असा आहे की आम्ही आधी आत्ता आम्ही शोधून काढतोय, आता शोधून झाल्यावर मग आम्ही त्याच्यावर काम सुरू करणार आहोत, जेणेकरून ह्या वर्षअखेरीपर्यंत सर्व मुलं त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन पुढच्या वर्गामध्ये ते जातील. तर असे आम्ही हे 3-4 प्रकल्प ह्या वर्षी आम्ही सुरू केलेले आहेत, जेणेकरून मुलांमध्ये खूप प्रगती दिसतेय, मुलं आनंदाने शाळेमध्ये येत आहेत. खेळ असल्यामुळे तर मुलं आनंदाने येतच आहेत, उलट आजारी असले तरी मुलं रडतात घरी की नाही आम्हाला शाळेमध्ये जायचंय. त्यामुळे मुलांना आवड ही निर्माण झालेली आहे, हस्ताक्षर पण त्यांचं चांगलं झालेलं आहे, शिवाय त्यांनी त्यांचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे, इंग्रजी बोलण्यामध्ये ते अग्रेसर होत आहेत दिवसेंदिवस. आणि ह्याच्यातनंच मुलं नक्की कॉन्फिडंट अशी होऊन माध्यमिक शाळेमध्ये जातील.